नमस्कार बालमित्रांनो, गोष्टींचा शनिवार या उपक्रमातील आजची गोष्ट आहे मालू आणि कालू। लेखन विनीता कृष्णा, चित्रांकन सुविधा मिस्त्री, अनुवाद उत्कर्षा मनीष, वाचन पातळी 4, प्रकाशन प्रथम बुक्स। एके दिवशी मालूला बागेतून बटाटे आणायचे होते, त्याला कोणी मदत केली? कालूने। मालू कालूची ही गोष्ट वाचा आणि आपल्या मित्रांना सांगा। मालू आज प्रथमच भाजी काढायला बागेत गेला। मालूने लाल लाल टोमॅटो, लांब वांगी आणि हिरवीगार भेंडी तोडली। आजी म्हणाली, शाब्बास मालू, जा थोडे बटाटेही घेऊन ये। मालूने सर्व झाड, वेली आणि झुडपे पाहिली, पण बटाटे काही दिसले नाहीत। आजी, अजून बटाटे आले नाहीत, मालूने रिकामी टोपली ठेवली। नाही मालू, खूप बटाटे आहेत, नीट बघ, आजीने समजावले। मालू पुन्हा बागेत गेला, त्याच्या मागे कालूही निघाला। मालू बटाटे शोधत होता तेव्हा त्याला भू 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 असे ऐकू आले। अरे थांब थांब कालू, असे म्हणत मालू पळाला। बाग खराब नको करू, मालूने पाहिले की कालू खड्डा खणत आहे। खोदलेल्या मातीत होते मोठे मोठे बटाटे। वा कालू, शोधले एकदाचे बटाटे, टोपली भरत मालू म्हणाला। बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट? चला आता पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी। तोपर्यंत धन्यवाद।